नमस्कार, जयश्रीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच। इथे मी चार ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत। तर ह्या चारही ब्रेडला एका साइडने बटर लावून घ्यायचं आहे। चारी ब्रेडला बटर लावून झाल्यानंतर दोन ब्रेडला ज्या साइडने आपण बटर लावलेला आहे त्याच साइडने सँडविच चटणी लावायची आहे। त्या चटणीची रेसिपी मी व्हिडिओ मध्ये शेवटी एंड स्क्रीन मध्ये दिलेली आहे, तर ती पहा। हिरवी चटणी लावून झाल्यानंतर जे दुसरे दोन ब्रेड आहेत त्याला टोमॅटो केचप लावायचा आहे। ज्या ब्रेडला हिरवी चटणी लावलेली आहे त्याच्यावरती भाज्या ठेवायच्या आहेत। सर्वप्रथम काकडी, काकडीचे मी गोल स्लाइस करून घेतलेले आहेत। आता याच्यावरती टोमॅटोचे स्लाइसेस ठेवायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता, कांदा, बीट, शिमला मिरची। आता याच्यामध्ये बटाटा खिसून घालायचा आहे। बटाटा खिसून घालण्याऐवजी तुम्ही त्याचे गोल स्लाइस करून देखील वापरू शकता। आता ह्याच्यावरती थोडस मीठ भुरभुरायचं, त्यानंतर थोडासा चाट मसाला, आता ह्याच्यामध्ये चीज किसून घालायचं। चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे दुसरी स्लाइस ठेवून कव्हर करायचं आहे आणि हलकस प्रेस करायचं आहे। हे सँडविच तुम्ही असंच खाऊ शकता किंवा ह्याला ग्रिल करून देखील खाऊ शकता। आपण हे तव्यामध्ये भाजून घेणार आहोत। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता बटर टाकून ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। बटर मेल्ट झालं की त्याच्यावरती सँडविच ठेवायचे आहे। तुमच्याकडे टोस्टर किंवा सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सँडविच ग्रिल करून घेऊ शकता। आता आपण दुसरं सँडविच देखील भाजून घेणार आहोत। हे सँडविच आपल्याला 1 ते 2 मिनिट दोन्ही साइडने भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस हा भाजताना मंद आचेवरच ठेवायचा आहे। सँडविचची एक साइड भाजून झालेली आहे। आता आपण हे पलटी करूयात आणि दुसरी साइड भाजून घेऊयात। सँडविच दोन्ही साइडने भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढलेला आहे आणि हे आता आपण मधून कट करणार आहोत। हे कट न करता देखील तुम्ही खाऊ शकता। आपले सँडविच तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।